नमस्कार मित्रांनो, आपण पाहत आहात घरगुती उपचार यूट्यूब चॅनल। मित्रांनो, आज आम्ही एक असा उपाय सांगणार आहोत की हा उपाय केल्याने आपली सगळी अडलेली कामे पूर्ण होणार आहेत। बऱ्याचदा असं होतं की आपण एखादं काम असंच अडून बसतं, अशा काही अडचणी येतात, खूप प्रयत्न करून सुद्धा ते काम आपल्याच्याने पूर्ण होत नाही। असं जर होत असेल तर मित्रांनो, वास्तुशास्त्राचा हा एक प्रभावी असा उपाय सुद्धा नक्की करून पहा। यासाठी फक्त एक चिमूटभर मीठ आपणास लागणार आहे। हे मीठ आपणास घ्यायचं आहे, आपण ते टॉयलेटमध्ये टाकणार आहोत। अतिशय साधा सोपा उपाय। टॉयलेट नसेल तर आपल्याला घरातल्या बेसिनमध्ये किंवा एखाद्या बकेटमध्ये पाणी घेऊन त्यात सुद्धा हे मीठ टाकू शकतो। उपाय नेमका कसा करायचा, शास्त्र काय सांगतं, ही संपूर्ण माहिती आपण घेणार आहोत। मात्र त्यापूर्वी एक छोटीशी विनंती आहे की आपण जर अजूनही आमच्या घरगुती उपचार या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर मित्रांनो, कृपया सबस्क्राईब करा। आपण आमच्या चॅनलला सबस्क्राईब केल्याने आम्हाला असेच घरगुती उपाय, वास्तुशास्त्र, ज्योतिषशास्त्र यांच्याशी निगडीत व्हिडिओ तयार करण्यास बनवण्यास मदत मिळत असते। मित्रांनो, अगदी पुरातन काळापासून मिठाचा उपयोग जर नजर उतरवण्यासाठी केला जात आहे। तुम्हाला माहीत असेल की जेव्हा जेव्हा एखाद्या व्यक्तीला किंवा एखाद्या लहान बाळाला नजर लागते, त्या त्यावेळी त्याची आई असेल किंवा घरातील इतर लोक हे बाळाची नजर उतरवण्यासाठी मिठाचा वापर करतात। आणि तुम्ही पाहिलं सुद्धा असेल की खूप रडणारं बाळ, किरकिर करणारं बाळ अगदी काही मिनिटात शांत होतं, म्हणजे त्याची नजर उतरवली जाते। तर मिठाचा महिमा खूप मोठा आहे। अगदी पुरातन काळापासून आपण मीठ वापरतोय। मित्रांनो, आज आपण मिठाचा वापर कसा करावा जेणेकरून आपली अडलेली कामं पूर्ण होतील, की आपण खूप प्रयत्न करतोय मात्र काम होत नाहीत। मित्रांनो, त्यापूर्वी एक गोष्ट लक्षात ठेवा, तुमच्या घरामध्ये जे मीठ तुम्ही ठेवलंय, हे मीठ जर प्लॅस्टिकच्या भांड्यात असेल किंवा प्लॅस्टिकच्या भरणीत असेल तर मित्रांनो, ते त्यात ठेवू नका। मीठ हे कधीही प्लॅस्टिकच्या भांड्यात ठेवायचं नसतं। मीठ ठेवण्यासाठी काचेच्या भरणीचा वापर करा, काचेचं कंटेनर वापरा, काचेचं कोणतंही भांडं आपण वापरू शकता। प्लॅस्टिकमध्ये ठेवलेलं मीठ हे तुमच्या घरामध्ये खूप मोठ्या प्रमाणात नकारात्मक ऊर्जा पसरवत आहे, हे लक्षात ठेवा। आणि त्यामुळे सुद्धा कदाचित तुमची कामं अडली जात आहेत। मित्रांनो, दुसरी गोष्ट, तुम्हाला जर असं वाटत आहे की तुमच्या घरामध्ये वास्तुदोष आहे किंवा नकारात्मक ऊर्जा खूप मोठ्या प्रमाणात वाढली आहे, म्हणूनच तुमच्या कामात अडथळे येत आहेत, असं जर वाटत असेल तर तुमच्या घरामध्ये कोणत्याही कोपऱ्यात एक वाटी मीठ ठेवायचं आहे। आणि ते ठेवल्यानंतर कोणत्याही शनिवारी किंवा मंगळवारच्या दिवशी हे मीठ आपण वाहत्या पाण्यामध्ये टाकून द्या, किंवा वाहत्या किंवा आपल्या घरामध्ये जर टॉयलेट असेल तर त्या टॉयलेटमध्ये एक टाका, किंवा बेसिन अथवा बादलीमध्ये टाका। आपल्या घरातील सर्व निगेटिव्ह एनर्जी शोषून घेण्याचं काम हे मुठभर मीठ करत असतं। हा उपाय करून पहा, जबरदस्त टोटका आहे, उपाय आहे। आणि मित्रांनो, आठवड्यातून अगदी 2 ते 3 वेळा सुद्धा हा उपाय करू शकता, किंवा महिन्यातून 2 ते 3 वेळा करू शकता। तुम्हाला जेव्हा जेव्हा वाटतंय की तुमच्या कामामध्ये अडथळा येत आहेत, त्या त्यावेळी हा उपाय तुम्ही नक्की करून पहा। तुमच्या घरात जर कोणी वारंवार आजारी पडत असेल तर त्याची सुद्धा तुम्ही मिठाने नजर काढू शकता, किंवा हा उपाय त्या आजारी व्यक्तीच्या हातावर मीठ ठेवून 5 मिनिटांनंतर ते तुम्ही धुवून टाकू शकता, यामुळे त्याचा आजार पण खूप लवकर बरं होईल। तर मित्रांनो, अशा प्रकारचा उपाय नक्की करून पहा, तुम्हाला नक्की रिझल्ट येतील। रिझल्ट आल्यावर कमेंट करा, आणि मी जो व्हिडिओ तयार केलेला आहे हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे कमेंट बॉक्समध्ये मला नक्की कळवा। तर मित्रांनो, मी आशा करतो की तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, आणि अशाच प्रकारचे व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा। धन्यवाद।